नमस्कार, एन बी सी एन न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण स्पेशल रिपोर्टमध्ये बघणार आहोत हिंगणघाट येथील यशस्वी विद्यार्थ्याची यशस्वी गाथा. जी बी एम एम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण अनिल कोहोपरे याने ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम तसेच सामान्य गटात विदर्भात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. नुकत्याच जाहीर झालेल्या MHT CET अभियांत्रिकी परीक्षेच्या निकालामध्ये शहरातील विद्यार्थी भूषण अनिल कोहोपरे याने घवघवीत यश संपादित केले, त्यामुळे हिंगणघाट शहराची मान राज्य पातळीवर उंचावली आहे. भूषण याने राज्य पातळीवर महाराष्ट्रामधून 13वा क्रमांक मिळवला असून ओबीसी प्रवर्गामध्ये तो प्रथम तसेच विदर्भामध्ये तो प्रथम येण्याचा मान मिळविल्याबद्दल भूषणचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. महत्वाची बाब म्हणजे उपरोक्त स्पर्धा परीक्षेकरता कोणतेही महागडे क्लासेस न लावता घरीच अभ्यास करून वरील घवघवीत यश भूषणने संपादित केले आहे. भूषण हा सर्वसाधारण कुटुंबामधील सदस्य आहे. वडील अनिल नारायण कोहोपरे हे समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथील विकास विद्यालयामध्ये गणिताचे शिक्षक आहे. त्याची आई गृहिणी आहे. भूषण यास दोन मोठ्या बहिणी असून सर्वात मोठी बहीण उर्वशी ही जालना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये अधिकारी आहे, तर दुसरी नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे रसायन शास्त्रामध्ये MSc पदवी घेत आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा भूषण हा आयडॉल ठरला आहे. त्याने घरीच अभ्यास करीत यश संपादित केले असून भूषण याने महाराष्ट्र शासन संचालित COEP पुणे येथून कम्प्युटर सायन्स या विषयामध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळवण्याचा मानस NBCN न्यूजच्या समक्ष व्यक्त केले आहे. या घवघवीत यशाकरता भूषण, त्याचे आई वडील व GBM व GBMM कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू इटनकर, उपप्राचार्य ढगे सर तसे सर्व शिक्षक वृंदांचे आभार व्यक्त केले आहे. भूषण याने मोठे यश मिळविल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून शहरातील अनेक मान्यवरांनी त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे अभिनंदन केले आहे. NBCN न्यूजच्या टीमने देखील शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील निवासस्थानी भेट देऊन त्याचे मनोगत जाणून घेतले. कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस शिवाय त्याने नियमित सराव करण्यावर भर दिला. भूषणचे वडील अनिल कोहोपरे यांनी स्थानिक चुनीलाल कटारिया या मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्याचे सांगितले. येथूनच त्याला शिस्त व नियमित अभ्यासाची आवड निर्माण झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. भूषणची गृहिणी असलेल्या आईने सुद्धा नियमित अभ्यास हेच यशाचे रहस्य सांगितले आहे. भूषणची बहीण हिचे सुद्धा त्याला CET अभ्यासाकरता मार्गदर्शन लाभले आहे. भूषण याने MSc CET ची प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील हाच संदेश दिला आहे की नियमित अभ्यास केल्यास यश संपादित केल्याशिवाय विद्यार्थी राहू शकत नाही. CET इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये 100% मिळालेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा खूप आनंद झाला. आणि की आपल्या पाल्याला जर शिकवायचं असेल तर त्याला नागपूरसारख्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये महागडे क्लासेस लावायची काही गरज नाही. त्यानं फक्त रोज रेग्युलर अभ्यास करावा. बाजारामध्ये भरपूर सारी पुस्तकं अवेलेबल आहेत. महाराष्ट्र शासनाची पुस्तकं आहेत, NCERTची पुस्तकं आहेत. या सगळी जर पुस्तकं आपण त्याला अवेलेबल करून दिली आणि त्याने जर मेहनत घेतली तर त्याला यश मिळू शकते. भूषण पहिलेपासूनच मराठी शाळेत शिकलेला आहे आणि त्याला पहिले मराठी शाळेत टाकल्यानंतर तो शाळेतून आला की पहिले आपला गृहपाठ पूर्ण करायचा. गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर मग जेवण करणे, पुन्हा आपली थोडी TV पाहणे, पुन्हा अभ्यास करणे, आणि असं रेग्युलर त्याचा अभ्यास चालू होता. आणि खरंच मराठी शाळेतून त्याचे जे पूर्ण कन्सेप्ट हे क्लिअर होत होते आणि स्वतः तो सेल्फ स्टडी करत होता. अनिल कोहोपरे, भूषणची बहीण, त्यांनी CET जो अभ्यास केला त्याला जे यश मिळालं, त्यांनी स्वतःहून अभ्यास केला त्यामुळे त्याला मिळालं असं माझं म्हणणं आहे. शिक्षकांचा तर सपोर्ट असतोच, गुरूंशिवाय काही होत नाही. आईवडिलांचाही सपोर्ट असतेच त्याला. आणि माझ्याकडून फक्त त्याला एकच म्हणणं होतं की मी ज्या CET चुका केल्या होत्या त्या त्याच्या हातून होऊ नये. बस माझं एकच वाटतं. मी PCMचा जो जेव्हा पेपर दिला होता त्यावेळा क्वेश्चन्स आन्सरमध्ये एक आन्सर चुकी आणि क्वेश्चन समोर समोर जात होते, म्हणजे ऑफलाईन होता आमचा पेपर. तर ती चुका एकदम कॉन्सन्ट्रेशननी त्यांनी पेपर द्यावा हाच माझं म्हणणं होतं. विद्यार्थ्यांच्या मनात जर राहिलं, त्यांनी स्वतःहून अभ्यास केला तर कोणत्याही शिकवणीशिवाय ते आपल्या स्वतःच्या मेहनतीवर कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकतात असंच माझं म्हणणं आहे. अनिलराव कोहोपरे हा अतिशय अभ्यासू आणि शांत विद्यार्थी आमच्या
नजरेत होताच गणित शिक्षकाचा हा मुलगा कोणत्याही विषयाची महागडी शिकवणी न लावता स्वतःच्या मेहनतीवर महाराष्ट्र शासनाच्या MHT CET अभियांत्रिकी परीक्षेत एवढं मोठं त्यानं यश संपादन केलं. महाराष्ट्रातून सर्व प्रवर्गातून तो 13वा, विदर्भातून पहिला आणि OBC प्रवर्गात महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने तो उत्तीर्ण झाला. त्याने हे यश स्वतःच्या मेहनतीवर चिकाटीवर प्राप्त केले असून शाळेच्या नावलौकिकात गौरवात भर घातला. त्याबद्दल आम्हा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे आणि संस्थेच्या वतीने आम्हाला जे सहकार्य मिळालं, आदरणीय नगरपरिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतरही मुख्याधिकारी आणि इतरही नगरसेवकगण कर्मचारी वृंद या सर्वांची आम्हाला मदत झाली, त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो, मंगल कामना करतो. भूषण अनिल कोहपरे आहे. नुकत्याच पार पडलेल्या MHT CET परीक्षेत माझं महाराष्ट्रातून 13वा क्रमांक आलेला आहे. तसेच विदर्भातून आणि OBC सवर्गातून महाराष्ट्रातून मी प्रथम आलेलो आहो. मी सर्व विद्यार्थ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की तुम्ही सुरुवातीपासूनच MHT CET या परीक्षेची तयारी करा. तुम्ही 11वीपासूनही करू शकता किंवा 12वीच्या एकदम सुरुवातीपासूनही याचा या परीक्षेचा अभ्यास करू शकता. फक्त एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो अभ्यास करत आहात तुम्ही तो कन्सिस्टंटली करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. सर्वप्रथम मी माझ्या या यशाचे श्रेय माझे आईवडील प्राचार्य इटनकर सर, वर्ग शिक्षक तसेच डोटे सर, सायंकर सर यांना देतो. मला आता COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून कम्प्युटर सायन्सची डिग्री घ्यायची आहे. त्याच्यात ग्रॅज्युएशन करून मी नंतर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम कडे होईल. मी जे 21 अस्पायरंट आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही अभ्यास कन्सिस्टंटली करत राहा आणि महाराष्ट्र बोर्डाची जे 12वीची PCM पुस्तके आहेत त्याचा तुम्ही लाईन टू लाईन अभ्यास करा. त्याचा MHT CET परीक्षेत खूप मदत होते. तसेच MHT CET परीक्षेत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात, त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याचा उपयोग तुम्हाला MHT CET परीक्षेच्या दिवशी खूप होतो. मला असं काहीही वाटत नाही कारण मी 11वीच्या सुरुवातीपासूनच सेल्फ स्टडीने MHT CET तयारी करत होतो आणि मला 100% मिळालेले आहे. जर तुम्हाला लावायची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता, पण जर सेल्फ स्टडीने होत असेल तर तुम्ही करू शकता. भूषणला यश मिळालं त्याच्याबद्दल खूप आनंद झाला आहे. भूषणने यश दिलं त्याच्याबद्दल खूप आनंद झाला आहे. तो रोज अभ्यास करायचा, जास्त लक्ष ठेवायचं काम नव्हतं, तो रोज अभ्यास करायचा. NBC News करता रवी येणोरकर, हिंगणघाट.